कोरोनाच्या या लढाईमध्ये वैद्यकीय शिक्षण खातं नेमकं काय करतं, तसंच ज्यांनी आपली स्वतःची कोरोनाची टेस्टही करून घेतली होती ती नेमकी कशासाठी, तर हे सगळं जाणून घेणार आहोत आपण. आपल्यासोबत वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख सहभागी आहेत. अमितजी, स्वागत तुमचं टीव्ही 9 मध्ये. नमस्कार. अमितजी, कोरोनाच्या या लढाईमध्ये तुमचं खातं नेमकं काय करतं, मंत्री म्हणून तुम्ही काय करता हे मी तुम्हाला विचारणारच आहे, मात्र सुरुवात तुमच्या टेस्ट पासून करूया. तुम्ही स्वतः कोरोनाची टेस्ट करून घेतली होती ती का? नाही, साधारणतः अलीकडे हे सगळं COVID-19 लढा सुरू असताना शासकीय कामकाजामध्ये बैठका, काही भेटीगाठी आणि त्यापूर्वी लोकांच्याही भेटीगाठी मला खोकल्याचा त्रास सुरू झाला, ते सगळं साधारणतः आटोक्यात होत. तर एका दिवशी संध्याकाळी ताप भरला, ते म्हणून मग मी माझ्या डॉक्टरांशी संपर्क केला, काही शासकीय डॉक्टरांशी चर्चा केली आणि एकंदरीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार COVID-19 संदर्भामध्ये ज्या चाचण्या करायच्या होत्या त्याच्यासाठी जी स्क्रीनिंग करणं गरजेचं होतं, त्यांनी मला असं सुचवलं की मोठा सल्ला दिला की आपण मंत्री म्हणून फ्रंट लाईनला काम करत असतो, सामाजिक अंतर पाळणं हे तर महत्वाचं आहेच, तर त्याचबरोबर मला असं वाटतं की ताप आल्यानंतर साधारणतः चाचणी करून घ्यावी अशी साधारणतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या सूचना आहेत, त्यामुळं त्यांच्या सल्ल्यानुसार ही चाचणी केली आणि ही चाचणी निगेटिव्ह होती आणि त्यामुळं काही दिवस 3-4 दिवसांमध्ये मला असं वाटतं की खोकला सुद्धा बरा झाला, तापही काही कोणा आला नाही आणि मी आता ठणठणीत आहे कोणा कामामध्ये आहे, कोणा या सगळ्या उपाययोजना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं ज्या काही करणं गरजेचं आहे त्या कामामध्ये 24 तास तत्पर आहे आणि सामाजिक अंतर बाळगून आता साधारणतः टेलिकॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स, ऑनलाईन या संदर्भाने आपण सगळी कामं सुरू आहे. नक्कीच अमितजी, तुम्ही खरं तर मंत्री आहात त्यामुळे खरं तर तुम्ही हे लपवून ठेवू शकला असतात की तुम्ही कोरोनाची टेस्ट करून घेतली, मात्र तुम्ही उघडपणे हे सांगितलं कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली हे देखील तुम्ही उघडपणे सांगितलेलं आहे. आज लोकांचा असं नुसतं टेस्ट केली किंवा टेस्ट करायला सांगितली आहे किंवा क्वारंटाईन केलं हे सांगितल्यानंतर सुद्धा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होतो. तुम्ही तर या सगळ्यामधून गेलात, तुम्हाला नेमका कसा अनुभव आला, कसं लोक तुमची विचारपूस करत होते, काय विचारत होते तुम्हाला? मला असं वाटतं की डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच यात महत्वाचं आहे आणि डॉक्टर काही चुकीचा सल्ला देत आणि एकंदरीत COVID-19 याचा इलाज अजून याचा शोध लागायचा आहे आणि यामधून मला असं वाटतं की आपल्यामुळे इतरांना याची लागण होणार, आपण जिथे कार्यरत आहोत तिथं आपले सहकारी आहेत, आपल्यामुळे त्यांना काही साथीची लागण होणार नाही, आपल्या घरामध्ये आपण वावरतो, आपले कुटुंबीय आहेत त्यांना याचा प्रादुर्भाव आपल्यामुळे होणार नाही, ही दक्षता घेणं आवश्यक आणि मला असं वाटतं की एखाद्यामध्ये जर लक्षणं ही असतील तर त्यांनी लवकर चाचणी करून त्याच्यावर लवकर उपचार सुरू केला तर तो त्यातनं लवकर बराही होईल. आता आपल्याकडं जे समोर येत आहे, आम्ही सुद्धा ज्या रुग्णालयांमध्ये आमच्या डॉक्टरांशी जी चर्चा करतोय त्यातून असंही निष्पन्न होत आहे की जे लोक उशिरा चाचणीसाठी येत आहेत किंवा उशिरा रुग्णालयामध्ये येत आहेत, मला असं वाटतं की इथं धोका निर्माण होतो त्या रुग्णाला आणि जे अगदी सुरुवातीलाच आले त्यांनी उपचार सुरू केला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांनी जो काही प्रोटोकॉल यामध्ये सांगितलाय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जो प्रोटोकॉल COVID-19 च्या उपचाराच्या संदर्भामध्ये निर्देशित केलेला आहे
प्रोटोकॉल जर मला असं वाटतं सुरुवातीपासून एखाद्या रुग्णाला उपलब्ध झाला आणि औषध उपचार सुरू झाले तर तो त्यातनं बाहेर येतो. त्यामुळं ही जी काही सामाजिक जाणीव आहे आणि आपण जी जिम्मेदारी स्वीकारली आहे, मला असं वाटतं त्या जिम्मेदारीचा हा एक भाग आहे की आपण काही गोष्टी स्पष्टपणे समाजापुढं आणि लोकांपुढं ह्या ठेवल्या पाहिजे. जी बरोबर. अमित जी एवढ्यासाठी विचारते कारण बरेचसे लोक सर्वेक्षणाला विरोध करतात, आपली लक्षणं लपवून ठेवतात आणि त्यामुळे तुमचा अनुभव खूप महत्वाचा आहे की अशा समजा एखाद्या रुग्णाला कोरोना झालाय असं सांगितलं किंवा एखाद्या रुग्णाला नुसती कोरोनाची चाचणी करून घ्या, तपासणी करून घ्या असं सांगितल्यानंतर त्याची मानसिक स्थिती नेमकी काय असते, त्याच्या आजूबाजूच्या लोकांची नेमकी मानसिक स्थिती काय असते? हे खरं आहे की दडपण येणं साहजिक आहे आणि या संदर्भामध्ये आणखी ही खूप म्हणजे अज्ञान मी म्हणणार नाही पण यामध्ये ही जी लागण आहे कोविड याचा उपचार नाही, इलाज नाही, वॅक्सिनेशन नाही, त्यामुळं निश्चित दडपण येणं साहजिक आहे. पण मला असं वाटतं की घाबरण्याचं काही कारण नाही, लक्षणं असतील तर ती लवकर आपण तपासून घ्यावी कारण एकतर आपण आपली काळजी घेणं हे महत्वाचं आहे, त्याचबरोबर आपल्या बरोबर जे सगळे लोक आहेत, आपले आई वडील आहेत, आपली पत्नी आहे किंवा आपला पती आहे, आपली मुलं आहेत, आपल्या घरामध्ये जे इतर नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा ही लागण दुर्दैवानं समजा आपण एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो आणि म्हणून पहिल्यांदा आपण हे चाचणी करून घेणं आणि चाचणी जर निगेटिव्ह आली तर काही प्रश्नच, पॉझिटिव्ह आली तर त्याचे साधारणतः आता प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत, उपचार पद्धती आता ही ठरलेली आहे आणि त्यातनं अनेक रुग्ण बाहेरही पडतात, त्यामुळं फार घाबरून जाण्याचं कारण आहे असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच. आणि मृतांच्या आकड्यापेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे तो एक खूप मोठा दिलासादायक असंच आहे. अमितजी लातूरमध्ये नेमकी आता काय स्थिती आहे, म्हणजे जसं जयंत पाटलांनी इस्लामपूरमध्ये इस्लामपूर पॅटर्न वापरलं किंवा आणलं, बारामतीमध्ये अजित पवारांनी बारामती पॅटर्न सुरू केलेला आहे, तसं तुम्ही लातूरमध्ये देखील लातूर पॅटर्न सुरू केलं, लातूरमध्ये आता काय नेमकं घडतंय? लातूरमध्ये कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही शून्य, लातूरमध्ये एकही रुग्ण, सुदैवानं किंबहुना फार पूर्वीच उपाययोजना स्वीकारल्या आणि जागरूकता दर्शवली त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये एकही कोविड 19 रुग्ण हा आज नाहीये. काही रुग्ण इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहेत जे उपचार घेत आहेत पण ते उत्तर भारतात दक्षिण भारतामध्ये प्रवास करणारे प्रवासी हे साधारणतः जिल्हा प्रशासनाला आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला निलंग्यामध्ये आढळले, त्यामुळं त्यांना इथं साधारणतः कायद्यानुसार रोखावं लागलं, थांबवावं लागलं, त्यांच्या चाचण्या करून घ्याव्या लागल्या आणि आज ते सगळेच बरे आहेत, त्यांची प्रकृती सुधारते आहे. मला असं वाटतं काही दिवसांमध्ये त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर, उपचार पूर्ण झाल्यानंतर साधारणतः जो कायदा आहे त्यानुसार 14 दिवसानंतर त्यांच्या पुन्हा 2 चाचण्या कराव्या लागतात आणि त्या 2 चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात येईल आणि मग त्यांच्या मूळ राज्यामध्ये आंध्राचे ते आहेत आणि आंध्राच्या कर्नूल जिल्ह्यामधून ते येतात, त्यांना तिथं पाठवण्याची व्यवस्था मे 3 नंतर करण्यात येईल. जी नक्कीच. हे जे आंध्रामधले 8 जण आहेत जे लातूरमध्ये उपचार घेत आहेत, हे 8ही जण हे मरकजला जाऊन आलेले होते असंही कळतं. अशा वेळेला मरकजमुळेच देशात आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढला असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की दिल्लीमधल्या निजामुद्दीन मध्ये मरकज घेण्यात आलं आणि तिथं अनेक देशातनं धार्मिक
नेते कार्यकर्ते प्रवक्ते प्रचारक वगैरे त्या ठिकाणी एकत्र आले. मला असं वाटतं की तिथून त्यांना मग त्यांच्या मूळ राज्यामध्ये किंवा मूळ जिल्ह्यामध्ये मूळ शहरामध्ये गावामध्ये पाठवण्यात खरं म्हणजे त्या सगळ्यांना तिथंच जर आयसोलेट केलं असतं तर हे देशभर हा जो काही प्रवास या सगळ्यांनी केला तो टाळता आला असता. पण आता त्यांनी प्रवास केला, त्यांना काहींना त्या जे काही त्या मरकजमध्ये शरीक झाले त्यांना COVID-19 ची लागण झाली ही वस्तुस्थिती आहे आणि ती टाळता आली असती. पण ते मला असं वाटतं दुर्दैवानं शक्य झालं नाही. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याच्यावर कसा प्रतिबंध घालता येईल यासाठी देशभरच उपाययोजना सुरू आहेत. महाराष्ट्रातही उपाययोजना सुरू आहेत. आज लातूरमध्ये तरी जे 12 लोक आढळले त्यापैकी 4 नेगेटिव्ह निघाले, 8 पॉझिटिव्ह निघाले, 8 पैकी आता पुन्हा 3 नेगेटिव्ह निघाले म्हणून आता 5च पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस ही परिस्थिती सुधारते. त्यांची त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना COVID-19 यातून म्हणजे त्यांचं आरोग्य हे पूर्ववत ह्या साथीच्या लागणापासून त्यांना मुक्त करून त्यांना त्यांच्या मूळ राज्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न आमचा असेल. नक्कीच. अमितजी, आणखी एक महत्वाचा प्रश्न की कोरोनाच्या या संकटामध्ये सगळ्या पक्षातले नेते कुठे ना कुठेतरी दिसत आहेत, काँग्रेसचे नेते मात्र दिसत नाही. असं नाही आहे. मला असं वाटतं की लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टन्सिंग हे पाळणं हे अतिशय महत्वाचं. तुम्ही जगभरामध्ये साधारणतः आपण पाहतोय की अनेक राष्ट्राचे अध्यक्ष किंबहुना अनेक मंत्री, अनेक डॉक्टर, अनेक हेल्थ वर्कर्स यांना दुर्दैवानं फ्रंटलाईन मध्ये असल्यामुळं याची या व्हायरसची लागण किंवा प्रादुर्भाव या सगळ्या मंडळींना होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून समजा आपण स्वतःच जर लॉकडाऊन नाही पाळलं आणि आपणच जर समजा बाहेर अनावश्यक हिंडत राहिले तर त्याचाही परिणाम काही चांगला होतो. शेवटी जे डॉक्टर आहेत ते त्यांचं काम करतायत, नर्स आहेत ते त्यांचं काम. माझी अशी भावना आहे की मंत्री म्हणून तुम्हाला जे अधिकार आहे ते अधिकार तुम्हाला योजना आखण्याच्या किंवा ज्या व्यवस्था आता या COVID-19 च्या युद्धामध्ये जमिनीवर आवश्यक आहेत त्या व्यवस्था जलद गतीनं कशा उपलब्ध होतील याकडे शासन म्हणून आपण पाहण्याची आवश्यकता आणि आम्ही ते जबाबदारीने करतो. मला असं वाटतं की माध्यमांनी सुद्धा खरं म्हणजे माध्यमांना सुद्धा बातम्याच्या निमित्तानं बाहेर यावं लागतं, भेटीगाठी घ्यायला लागतात आणि माध्यमांच्या सुद्धा काही प्रतिनिधींना दुर्दैवाने पॉझिटिव्ह आढळले तसं मी ऐकतोय. त्यांना सुद्धा माझी विनंती आणि आव्हान आहे की आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग हे पाळणं, घरी राहून काम करणं, शक्यतो ऑनलाईन माध्यमांचा उपयोग आता या वेळेला करणं हेच महत्वाचं आहे. मला असं वाटतं की या राजकारणामध्ये मी पडू इच्छित नाही की या पक्षाचे लोक अधिक दिसत आहेत किंवा त्या पक्षाचे लोक कमी दिसत आहेत. मला असं वाटतं सगळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातजी च्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकजुटी कार्यरत आहोत, तत्परतेनं महाराष्ट्राच्या सेवेमध्ये आहोत, कुठंही आम्ही कमी पडणार नाही ही खात्री मी आपल्या माध्यमातून जनतेला देऊ इच्छितो.
जी नक्कीच अमित जी, वैद्यकीय क्षेत्राकडे आज सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण कोरोनाचं संकट टाळायचं असेल तर आज फक्त वैद्यकीय क्षेत्रच आपल्याला तारू शकतं. आणि त्याच्यामुळे जे काही निवृत्त डॉक्टर आहेत, जे निवृत्त कर्मचारी आहेत मेडिकलशी संबंधित, त्या सगळ्यांना देखील जॉईन करायला उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं होतं. चांगला प्रतिसादही मिळाला. तुमच्याकडे तर वैद्यकीय शिक्षण खातं आहे, तुम्ही या खात्याच्या माध्यमातून नेमकं काय करता, किंवा अशा तुम्ही कुठल्या सूचना मुख्यमंत्र्यांना काही दिल्या आहेत का? या वैद्यकीय शिक्षण खात्या अंतर्गत या राज्यभरामध्ये साधारणतः 20 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहेत. त्या सगळ्याच रुग्णालयांमध्ये COVID-19 या साथीच्या प्रादुर्भाव रोखण्याचं काम सुरू आहे. काही ठिकाणी साथीचे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार करण्याचं काम सुरू आहे आणि हे 24 तास सुरू. म्हणजे आज मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि नागपूरपासून लातूरपर्यंत, लातूरपासून पुण्यापर्यंत, पुण्यापासून नाशिक धुळ्यापर्यंत ही रुग्णालय आणि ही वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत आहेत. या सगळ्याच रुग्णालयांमध्ये फीवर क्लिनिक आपण सुरू केली. फीवर क्लिनिकमध्ये शेकडो रुग्णांची चाचणी त्या ठिकाणी करण्यात येते, तपासणी करण्यात येते आणि COVID-19 ची लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत त्याला विलगीकरण त्याचं केलं जातं, मग त्याची टेस्ट केली जाते आणि मग नेगेटिव्ह असेल तर त्याला सोडण्यात येतं, पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यावर उपचार सुरू केले जातात. हे सगळंच काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास सुरू आहे. त्याचबरोबर चाचण्या करणं आवश्यक होतं, त्यामुळे आता भारतामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये लॅब्सला आपण मान्यता दिलेली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या सूचना वारंवार आम्हाला या संदर्भामध्ये येत राहतात. उपमुख्यमंत्री अजित पवारजी, अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे या संदर्भामध्ये अर्थसहाय्य कमी पडणार नाही याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि आमचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरांची यांनी सुद्धा वारंवार आम्हाला या सूचना केलेल्या आहेत की कुठल्याही प्रकाराने या सेवेमध्ये वैद्यकीय शिक्षण खातं कमी पडणार नाही. आणि आज भारतामध्ये महाराष्ट्र लॅब्स सुरू करण्यामध्ये सगळ्यात अग्रसेर आहे आणि 30 लॅब्स शासकीय आणि खासगी अशा 30 लॅब्स आपण कार्यान्वित केलेल्या आहेत आणि जवळपास 40,000 अधिक COVID-19 च्या टेस्ट आपण महाराष्ट्रामध्ये करू शकलो आणि याच्यामध्ये आणखी वृद्धी येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत. प्रोटेक्टिव्ह गिअर या सगळ्या डॉक्टर्सना, नर्सना, पॅरामेडिक्सना, हेल्थ वर्कर्सना जे आवश्यक आहे ते सगळं प्रोटेक्टिव्ह गिअर आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. आम्ही आयसोलेशन बेड्स 1000 राज्यामध्ये उभ्या केलेल्या आहेत, आयसीयू बेड्स आम्ही 100 राज्यामध्ये उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज परिस्थिती ग्रामीण महाराष्ट्रामध्ये निश्चित आटोक्यात आहे. जिथे कुठं या COVID-19 पॉझिटिव्ह केसेस आम्हाला आढळत आहेत त्याचा शोध घेऊन लवकर त्यावर उपचार करणं या संदर्भामध्ये तत्परतेनं आम्ही सगळेच काम करतोय. मला मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद या महानगरांमध्ये थोडासा प्रादुर्भाव हा अधिक आहे, कारण इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत आणि अनेक प्रवासी मागे किंवा कामानिमित्त जे परदेशी गेले होते ते आले असल्यामुळं मला असं वाटतं की तिथं हा आकडा अधिक आहे. पण तो सुद्धा जर आपण आंतरराष्ट्रीय शहरांची जर तुलना केली तर मला असं वाटतं की मुंबईमध्ये सुद्धा, पुण्यामध्ये सुद्धा, नागपूरमध्ये सुद्धा मला मुंबई संदर्भात पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. अमित देशमुख आपल्या सोबत आहेत. अमितजी पुन्हा एकदा स्वागत तुमचं. एकतर लोकांना तुम्ही काय आवाहन कराल, मुंबईकडे तुम्ही कसं पाहता, आणि जे लॉकडाऊन आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे तर त्यामुळे परिस्थिती आटोक्यात येईल असं तुम्हाला वाटतं का? मुंबईकरांना माझं
एवढंच आव्हान असेल की असेल की त्यांनी त्या लॉकडाऊनचं तंतोतंत पालन केलं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका, आरोग्य खातं, वैद्यकीय शिक्षण खातं, हे सगळेच यामध्ये तत्परतेनं काम करत आहे. आणि याची लागण अजूनही मला असं वाटतं की जे काही हॉटस्पॉट्स आहेत, हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेनं चांगल्या तऱ्हेनं केलेलं आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिका चे त्यांचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरेजी आणि जे मुंबईचे पालकमंत्री स्लम शेख जी आणि मुंबई सबर्बनचे पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे, हे सगळेच यामध्ये अतिशय बारकाईनं काम करतात. आणि मुंबईमध्ये विशेषतः मला कौतुक करावं असं वाटतं की रिस्पॉन्स टाइम जो या यंत्रणेचा आहे तो अतिशय कौतुकास्पद. म्हणजे एका ठिकाणी समजा एखादा रुग्ण आढळला तर नेमकं मग त्याला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करणं, त्याच्या चाचण्या करून घेणं, त्यानंतर मग तो जिथे राहतो त्याच्या घरामध्ये जे त्याच्या संपर्कात आलेले आहेत त्याचे शेजारी पाजारी त्यांच्याकडे सुद्धा चाचण्या करून घेणं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं, हे सगळं. आणि कोणा काही भाग तर सील केलेले, अनेक ठिकाणी सॅनिटाईज करण्याचं काम, स्टेरिलाईज करण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. मला असं वाटतं की या सगळ्याच बाबींना मुंबईकरांनी सुद्धा अतिशय चांगली साथ दिली. मला हे इथे नमूद करावंच लागेल, कारण आता मे 3 पर्यंत हे सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना खरं म्हणजे या माध्यमात माझी विनंती आहे, आग्रह आहे, आव्हान आहे की त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आणि मुंबई महानगरपालिकेत सहकार्य केलं पाहिजे. मला विश्वास आहे की मुंबईकर आणि महाराष्ट्र यातून निश्चित सुखरूप लवकरात लवकर बाहेर पडतील, याबद्दल माझ्या मनात जी नक्कीच धन्यवाद अमित जी तुम्ही आमच्या